मेट्रो 355 किलोमीटर भुयारीकरणापैकी 38.25 किलोमीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे. 2 वर्षात एकूण 23 टप्प्यात भुयारीकरणाचे 70% काम पूर्ण करण्यात आलंय. एकूण 38.25 किलोमीटर भुयारीकरणासाठी 27,030 सेगमेंट रिंगचा उपयोग करण्यात आला असून आतापर्यंत 23 भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले असून येत्या वर्षात उर्वरित 9 टप्पे पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रकल्प संचालक एस के गुप्ता यांनी सांगितले. एकूण 7 भागांमध्ये हे काम केले जात आहे. मरोळा नाका ते आर एस स्थानक या टप्प्यातील 87% भुयारीकरण पूर्ण झाले असून 12 डिसेंबर पर्यंत येथील भुयारीकरणाचे 100% काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील भूभाग हा अभियांत्रिकी दृष्टिकोनातून अतिशय आव्हानात्मक असून सर्व अडथळे पार करत हा टप्पा गाठल्याचं मेट्रो 3 ने म्हटलं आहे. 70% भुयारीकरण होणे म्हणजे या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय बदल दिसून येतील. ब्युरो रिपोर्ट, झुमा न्यूज, मुंबई.